फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल यूनिवर्सिटी साइंस बाय संभाजी दुबे। डियर स्टूडेंट्स, वी आर यूजिंग वेरियस सब्सटेंसेस इन डे टू डे लाइफ। वी हैव प्रीवियसली लर्न इन सम डिटेल अबाउट अ फ्यू ऑफ देम, देयर यूजेस एंड कंस्टिट्यूएंट्स एंड द मेथड ऑफ देयर प्रिपरेशन। वी आर यूजिंग so many substances in day-to-day life, in that table salt, soap, toothpaste, baking soda, washing soda, water, curds, milk, alum, iron, sulfur, etc. And we are distinguished all these substances in acids and bases and salts, right? Let us now learn about some salts of everyday life. First of all, we discuss about the neutralization reaction. In Marathi, it is called as the Udasinikaran Abhikriya. In neutralization reaction, when acid reacts with base, it forms salt and water. When acid reacts with base, it forms salt and water. Let us concentrate on this example. Here, hydrochloric acid reacts with sodium hydroxide and it forms sodium chloride and water. विद्यार्थी मित्रों, उदासीनीकरण अभिक्रिये मध्ये जेव्हा आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होते तेव्हा क्षार तयार होता आणि त्याचबरोबर पाणी तयार होतं। मग यामध्ये आपण एक आठवी मध्ये असताना एक प्रयोग आपण अभ्यासलेला आहे की ज्यामध्ये आपण या चंचू पात्रामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलं आणि या मोजनळीमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण घेतलं आणि जेव्हा या दोन्हींचं एकत्रीकरण केलं आपण तेव्हा आपल्याला एक क्षार तयार झालेला आपल्याला दिसला आणि तो जो क्षार आहे तो सोडियम क्लोराईडचा क्षार होता। तर अशा प्रकारची ही अभिक्रिया जी आहे ती उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे। मग आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचे, जेव्हा आम्ल आणि आम्लारी दोन्हींची अभिक्रिया होते त्यांच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतो। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या सॉल्टची डेफिनेशन आपण केली तर ती डेफिनेशन कशा प्रकारची होईल, व्याख्या जर आपण पाहिली तर व्याख्या कशा प्रकारची होईल। द आयनिक कंपाऊंड्स विच डू नॉट कंटेन H+ एंड OH- आयन्स एंड कंटेन ओनली वन काइंड ऑफ कैटाइन एंड एनायन आर कॉल्ड द सिंपल सॉल्ट्स। ज्या आयनिक संयुगात H+ आणि OH- आयन नसतात तसेच एकाच प्रकारचे धन आयन व ऋण आयन असतात त्यांना सामान्य क्षार म्हणतात। विद्यार्थी मित्रों, इथे एक लक्षात ठेवायचे, ज्या आयनिक संयुगांच्या मध्ये हायड्रोजन आयन आणि हायड्रोक्सिल आयन हे जे आहेत ना H+ आणि OH- हे हायड्रोजन आयन आणि हायड्रोक्सिल आयन आहेत, ज्या आयनिक संयुगांच्या मध्ये हे दोन आयन नसतात मग काय असतं की एकाच प्रकारचे कॅटायन आणि एनायन असतात, अशा प्रकारच्या संयुगांना साधे क्षार म्हणतात, सिंपल सॉल्ट म्हणतात। जर आपण इथं उदाहरण पाहिलं तर Na2SO4 K3PO4 CaCl2 म्हणजे सोडियम सल्फेट, पोटॅशियम फॉस्फेट, त्याचप्रमाणे कॅल्शियम क्लोराईड, ही वेगवेगळी उदाहरणं जी आहेत ही आपल्याला पाहता येतील। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जेव्हा आम्ल आणि आम्लारी या दोन्हींची अभिक्रिया होते तेव्हा क्षार तयार होतात हे आपण पाहिलं। या अगोदरच्या पाठामध्ये आपण आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय ते आपण अभ्यासलेलं आहे। आम्ल जे आहे ते हायड्रोजन आयन देतात आणि आम्लारी जे आहे हायड्रोक्सिल आयन देतात आणि यांचा जर सामू आपण पाहिला, पीएच जर पाहिला तर पीएच कशा प्रकारचा असतो हे लक्षात घ्या। जेव्हा तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी एकत्र येतात तेव्हा त्यांचा जो सामू आहे, त्यांचा जो पीएच आहे तो 7 असतो, 7 असतो आणि त्या द्रावणाचा रंग जो आहे तो अशा प्रकारचा आहे, पहा, फिकट हिरव्या रंगाचा
हा जो द्रावणाचा रंग आहे तो न्यूट्रल सोल्यूशन त्याला म्हटलेला आहे. स्ट्रॉंग ऍसिड रिएक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस, इट फॉर्म्स ए न्यूट्रल कंपाउंड. इथं लक्षात येईल तुमच्या की उदासीन अशा प्रकारचा पदार्थ या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आपण त्याला म्हणतोय उदासीन, म्हणजे हा सॉल्ट आहे. त्यानंतर तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी, तीव्र आम्ल आणि सौम्य आम्लारी यांच्यापासून तयार झाला जो क्षार आहे त्याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो आणि म्हणून आपण त्याला म्हणतो आम्लधर्मी पदार्थ आहे. मग 7 पेक्षा पीएच ज्यांचं कमी आहे ते सर्व आम्लधर्मी आहे आणि सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी यांच्यापासून तयार झालेला जो क्षार आहे त्याचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो आणि म्हणून हा आम्लारीधर्मी असतो. आणि म्हणून आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी यांचं सामू किती आहे हे लक्षात घ्या. 0 ते 7 पर्यंत जो सामू आहे ते सर्व क्षार हे आम्लधर्मी आहेत आणि 7 पासून 14 पर्यंत जे क्षार आहेत त्यांचा सामू आहे 7 पासून 14 पर्यंत सर्व आम्लारीधर्मी आहेत, अल्कलाईन आहे आणि इकडचे हे ऍसिडिक आहे. आणि म्हणून आपल्याला पीएच जो आहे तो पीएच लक्षात घ्या. तर अल्कलाईन सॉल्ट्स कोणते आणि ऍसिडिक सॉल्ट्स कोणते, त्यांचा पीएच कोणत्या किती असेल या आपल्याला या वर्ण पट्टिकेवरून तुमच्या लक्षात येईल, या कलर स्पेक्ट्रमवरून तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, सामू हा नेहमी 0 ते 14 पर्यंतच्या रेंजमध्ये असतो. 0 ते 7 अल्कल ऍसिडिक आणि 7 हा न्यूट्रल आणि 7 ते 14 बेसिक म्हणजे अल्कलाईन हा सामू नेहमी असतो. चला तर मग आपण काही सॉल्ट जे आहेत त्या सॉल्टचा अभ्यास करूया. त्याच्यातला पहिला जो आहे तो सोडियम क्लोराईड, आपण त्याला आपल्या खाण्याचं मीठ म्हणतो, दररोजच्या वापरातलं साधं मीठ जे आहे त्याला सोडियम क्लोराईड म्हणतात. सोडियम क्लोराईडचा जे रेणूसूत्र आहे ते आहे NaCl. आपल्या सर्वांच्या परिचित असणार हे संयुग आहे, हा क्षार आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे तुम्हाला हे रंगीत मीठ जे दिसतंय ते मात्र वेगळ्या प्रकारचं मीठ आहे, त्याला रॉक सॉल्ट म्हटलेलं आहे. हे जे आहे ते रॉक सॉल्ट आहे, सैंदव मीठ आपण त्याला म्हणतो. काही विशिष्ट प्रकारच्या खडकांपासूनही मिठाची निर्मिती होते आणि अशा मिठाला आपण रॉक सॉल्ट म्हणतो. मग हलाईट खनिज जे आहे, या हलाईट खनिज तसंच हिमालयन रॉक सॉल्ट अशी या खनिजापासून किंवा या खडकापासून मिळालेल्या या मिठाची उदाहरणं आहेत. आणि आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचं हे जे मीठ आहे वेगवेगळ्या व्याधींच्या निवारणासाठी या सैंदव मिठाचा वापर केला जातो. चला आपण या सोडियम क्लोराईडचे जे गुणधर्म आहेत आणि त्याचे जे उपयोग आहेत ते आपण पाहूया. प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ सोडियम क्लोराईड इन दॅट, फर्स्ट वन इज कॉमन सॉल्ट इज कलरलेस अँड क्रिस्टलाइन आयोनिक कंपाउंड, देर इज नो वॉटर क्रिस्टलायझेशन इन इट्स क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. असे हे जे साधं मीठ आहे हे आपण आपल्याला माहिती आहे ते स्फटिक रूप आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही, म्हणजे रंगहीन असणार स्फटिकी आयनिक संयोग हे मीठ हे आहे. त्याच्या स्फटिकी रचनेत स्फटिक जल नसतात, पाण्याचे रेणू जे आहे पाण्याचे रेणू यामध्ये असत नाही. देन नेक्स्ट कॅरेक्टर इज इट इज न्यूट्रल सॉल्ट अँड सॉल्टी इन टेस्ट. मग अशा प्रकारचा हा जो क्षार आहे तो उदासीन आहे आणि चवीला कसा आहे सॉल्टी, चवीला कसा आहे खारट आहे. दिस कंपाउंड इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ सॉल्ट्स लाइक Na2CO3, NaSCO3. अशा प्रकारचं हे जे मीठ आहे सोडियम क्लोराईड हे आपल्याला वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा किंवा खाण्याचा सोडा हे जे आहेत ना Na2CO3 हा धुण्याचा सोडा आहे. सोडियम कार्बोनेट, सोडियम बाय कार्बोनेट आहे हा NaHCO3, हा खाण्याचा सोडा आहे. धुण्याचा सोडा खाण्याचा सोडा यांची निर्मिती करण्यासाठी तयार करण्यासाठी या सोडियम क्लोराईडचा उपयोग केला जातो. देन नेक्स्ट कॅरेक्टर, वेन अन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू हे सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड इट इज इलेक्ट्रोलाइज अँड हायड्रोजन गॅस इज रिलीज ऍट द कॅथोड व्हाइल क्लोरीन गॅस इज रिलीज ऍट द एनोड.
and this method is used for production of chlorine gas. In this method, an important basic compound NaOH, sodium hydroxide, is formed in the cell. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचा हा जो सोडियम क्लोराइड आहे, या सोडियम क्लोराइडच्या संतृप्त जलीय द्रावणातून सॅच्युरेटेडला मराठी मध्ये म्हणायचं संतृप्त, या संतृप्त जलीय द्रावणातून म्हणजे पाण्यामध्ये तयार केलेल्या द्रावणातून, पाण्यामध्ये सोडियम क्लोराइडचं केलेलं द्रावण त्याला म्हणायचं ब्राइन. तर अशा प्रकारच्या या द्रावणातून जर आपण विद्युतधारा जाऊ दिली, त्याचं विद्युत अपघटन केलं, तर आपल्याला या कॅथोड्सवर हायड्रोजन वायू बाहेर पडलेला दिसतो आणि एनोडवर क्लोरीन वायू हा बाहेर पडलेला दिसतो. चला आपण आकृतीच्या साह्यानं हे समजून घेऊया. एका या चंचू पात्रामध्ये आपण हे ब्राइन घेतले, सोडियम क्लोराईडचं द्रावण तयार केलं पाण्यामध्ये, आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला असणारा जो इलेक्ट्रोड आहे हा कॅथोड आहे आणि इकडच्या बाजूला असणारा हा एनोड आहे. जेव्हा कॅथोड आणि एनोड आपण इलेक्ट्रिसिटीला जोडू, विद्युतधारेला जोडू, जेव्हा या द्रावणातून विद्युतधारा जाईल, तेव्हा हे जे सोडियम क्लोराईड आहे, या सोडियम क्लोराईडचे असे आयन्स तयार झालेले तुम्हाला दिसतील, Na+Cl-. पाणी जे आहे, पाण्याचे H+OH-. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स तयार होतात आणि जेव्हा हे आयन्स तयार होतील, तेव्हा हे आयन्स काय होतील, वेगवेगळ्या इलेक्ट्रोड्सला आकर्षिले जातील. आपल्याला माहिती आहे या कॅथोडवरती नेहमी ऋण प्रभार असतो आणि एनोडवरती धन प्रभार असतो. मग या कॅथोडवरती जर ऋण प्रभार आहे, तर या ऋण प्रभार असणाऱ्या कॅथोडकडे धन प्रभारित असणारे आयन्स जे आहेत ते आकर्षिले जातील. अशा प्रकारे आयन्स इकडे जातील आणि मग हायड्रोजन वायू जो आहे, इथे दाखवलाय पहा, कॅथोडवरती H आणि H यापासून हायड्रोजन वायू हा या कॅथोडपासून बाहेर पडेल आणि क्लोरीन वायू जो आहे की जो एनोड धनप्रभारित आहे, धनप्रभारित असणाऱ्या एनोडकडे हे क्लोराईड आयन जे आहेत ऋण प्रभारित असणारे, हे एनआयन काय होतील, आकर्षिले जातील आणि क्लोरीन वायू या एनोडवर बाहेर पडेल. तर अशा प्रकारे इथं आपल्याला लक्षात येईल, खाली राहिलेले जे द्रावण आहे त्यामध्ये सोडियम हायड्रोक्साईड NaOH तयार होईल. पहा, या पाण्यामध्ये सोडियम हायड्रोक्साईड फक्त तयार होईल आणि महत्वाचं संयोग हे तयार होईल. सगळ्यात महत्वाचं आपण इथं पाहिले, पहा, इन दिस मेथड अँड इम्पॉर्टंट बेसिक कंपाऊंड सोडियम हायड्रोक्साईड फॉर्म इन द सेल. तर अशा प्रकारच्या या विद्युत घटामध्ये सोडियम हायड्रोक्साईड आपल्याला तयार झालेलं दिसतं. आणि कशासाठी वापरतात ही जी मेथड आहे, ही जी पद्धती आहे, कशासाठी वापरतात, प्रोडक्शन ऑफ क्लोरीन गॅस. क्लोरीन वायू आपल्याला मिठापासून मिळवायचं असेल तर क्लोरीन वायू तयार करण्यासाठी या विद्युत अपघटन पद्धतीनं हा क्लोरीन वायू मिळवला जातो. रासायनिक अभिक्रिया जर आपण पाहिली, तर रासायनिक अभिक्रिया सुद्धा विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायची, NaCl+H2O इट गिव्ह सोडियम हायड्रोक्साईड, क्लोरीन अँड हायड्रोजन गॅस. तर अशा प्रकारची अभिक्रिया आहे, संतुलित केलेली आहे. पहा, संतुलित केलेली अभिक्रिया लक्षात ठेवा, NaCl+H2O इट गिव्ह NaOH+Cl2+H2. तर रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढचा जो महत्वाचा गुणधर्म आहे, तो आणखी एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. वेन सॉल्ट इज हिटेड टू ए हाय टेम्परेचर अबाउट 800 डिग्री सेंटीग्रेड, इट मेल्ट्स. दिस इज कॉल्ड डिफ्यूज इफेक्ट ऑफ द सॉल्ट. आता हा आपण पाहतो की मीठ जे आहे आयनिक संयुग आहे आणि सोडियम आणि क्लोरीन मध्ये असणारा जो बंध आहे तो आयनिक बॉन्ड आहे आणि आयनिक बॉन्ड असल्यामुळे तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे, तो लवकर ब्रेक होत नाही, तो लवकर तुटत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी जास्त उष्णता द्यावी लागते, म्हणून त्याला स्ट्रॉंग हिटिंग द्यावं लागतं. जवळजवळ 800 अंश सेल्सिअस पर्यंत आपण जर मिठाला उष्णता दिली तर मात्र ते मीठ वितळतं. आणि मग अशा प्रकारचं जे मीठ वितळलेलं आहे, त्या वितळलेल्या मिठाला म्हणतात त्याची संमिलित अवस्था, फ्यूज्ड स्टेट, संमिलित अवस्था. अशा प्रकारची संमिलित अवस्था असणार जर मीठ आपण घेतलं आणि त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं, विद्युत अपघटन केलं, वेन फ्यूज्ड सॉल्ट इज इलेक्ट्रोलाइज्ड, क्लोरीन गॅस इज रिलीज ऍट द एनोड अँड
लिक्विड सोडियम मेटल ऍट द कॅथोड. आता पहा, ज्या वितळलेल्या मोल्टन स्टेट मध्ये असणाऱ्या सोडियम क्लोराईडचं आपण काय केलं, विद्युत अपघटन केलं. अगोदरच आपण विद्युत अपघटन केलेलं जे होतं ते आपण त्या सोडियम क्लोराईडचं संतृप्त जलीय द्रावण घेतलेलं होतं. संतृप्त जलीय द्रावण घेतल्यानंतर तिथं सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालेला होता, क्लोरीन वायू तयार झालेला होता, हायड्रोजन वायू तयार झालेला होता. जर अशा प्रकारचं वितळलेल्या स्वरूपामध्ये आपण सोडियम क्लोराईड घेतलं, त्याचं विद्युत अपघटन केलं, मग इथं काय असणार आहे? आता पाण्याचे रेणू इथं नाही आहेत. पाण्याचे आयन्स मग हायड्रोजन एच प्लस आणि ओ एच मायनस आयन्स नाही आहेत इथं. मग आयन्स कोणते आहेत? फक्त एन ए प्लस सी एल मायनस. मग एन ए प्लस सी एल मायनस असेल तर ते बरोबर काय होतील? कॅथोड आणि एनोडकडे जे आहे ते आकर्षिले जातील. कॅथोड हा आपल्याला माहिती आहे तो ऋण प्रभारित असणारा इलेक्ट्रोड आहे, आणि या कॅथोडकडं इकडच्या बाजूला असणारे हा कॅथोड, या कॅथोडकडं एन ए प्लस आयन्स जे आहेत ते आकर्षिले जातील. आणि अशा प्रकारचा हा जो कॅथोड आहे, मग द्रव स्वरूपातलं सोडियम जे धातू आहे, हा सोडियम धातू या कॅथोडवरती जमा होईल आणि एनोडवरती क्लोरीन वायू जो आहे असा वायूच्या रूपामध्ये, बुडबुड्याच्या रूपामध्ये क्लोरीन वायू आपल्याला एनोड पासून बाहेर पडलेला आपल्याला दिसेल. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, दोन्ही अवस्था चूक होण्याची शक्यता आहे इथं. जर ऍक्वियस सोल्युशन असेल, सॅच्युरेटेड ऍक्वियस सोल्युशन असेल, जर संतृप्त जेली द्रावण असेल, तर त्याच्यापासून काय काय तयार होतं? ती अभिक्रिया कशा प्रकारची होती? सोडियम क्लोराईड प्लस एच टू ओ, त्यापासून एन ए ओ एच, क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस. इथं मात्र यामध्ये मात्र सोडियम क्लोराईड पासून फक्त आणि फक्त सोडियम धातू तयार होतो आणि क्लोरीन वायू त्यामधून बाहेर पडतो. त्यानंतर अशा प्रकारे हा जो सोडियम क्लोराईड आहे, या सोडियम क्लोराईडची वैशिष्ट्य आणि त्याचे उपयोग जे आहेत विद्यार्थी मित्र आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, आपण पुढच्या क्षाराकडे जाऊया, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटलाच खाण्याचा सोडा म्हणतात, आपण आपल्या दररोजच्या वापरातला आहे. आणि सोडियम बायकार्बोनेटचं रेणूसूत्र जे आहे ते आहे एन ए एच सी ओ थ्री. सगळ्यांनी पाहिलेलं आहे एन ए एच सी ओ थ्री. त्याचं जर रचना सूत्र आपण पाहिलं तर रचना सूत्र अशा प्रकारचं आहे का, एन ए एच सी ओ थ्री हा सोडियम आयन इकडे आहे आणि तीन ऑक्सिजन अशा प्रकारचे जोडलेले आहेत. इथं कार्बन आहे आणि ओ एच गट जो आहे तो इकडे अशा प्रकारचा जोडलेला आहे. आपल्याला माहिती असावी, आपल्याला परिचय व्हावा यासाठी हे जी रचना सूत्र आहे सोडियम बायकार्बोनेटचं इथं दिलेलं आहे. या सोडियम बायकार्बोनेटलाच सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सुद्धा म्हणतात. काय म्हटलं मी? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट. चला तर मग, अशा प्रकारचं हे जे सोडियम बायकार्बोनेट आहे, या सोडियम बायकार्बोनेटची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहू. सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग कुठं कुठं होतो तेही तुम्हाला बराचसा परिचित आहे. आईनं वेगळ्या प्रकारचे केक वगैरे तयार केलेले, त्यामध्ये हा सोडियम बायकार्बोनेट टाकलेलं तुम्ही पाहिलं असेल. तसेच खुसखुशीत भजी तयार करताना किंवा वेगळ्या प्रकारचे केक वगैरे तयार करताना या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केलेला तुम्ही पाहिला असेल. तर अशा प्रकारचा सोडियम बायकार्बोनेट जे आहे त्याचे आपण गुणधर्म आणि उपयोग जे आहेत ते माहीत करून घेऊ. प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ सोडियम बायकार्बोनेट. इन दॅट फर्स्ट, सोडियम बायकार्बोनेट रिएक्ट्स विथ मॉइस्ट लिटमस पेपर अँड रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू विच मीन्स दॅट इट इज बेसिक इन नेचर. अशा प्रकारचा हा सोडियम बायकार्बोनेट जो आहे त्याच्यामध्ये आपण जर लिटमस पेपर बुडवले, तांबडा लिटमस पेपर बुडवला, निळा लिटमस पेपर बुडवला, तर निळ्या लिटमस पेपरवर त्याचा काही परिणाम होत नाही. परंतु तांबडा लिटमस पेपर जो आहे, रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू, तांबडा लिटमस पेपर जो आहे तो काय होतो? निळा होतो. अशा प्रकारचा हा जो तांबडा लिटमस पेपर जो आहे या सोडियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये बुडवला तर हा आपल्याला या ठिकाणी निळा झालेला आपल्याला दिसतो. याचा अर्थ हे जे सोडियम बायकार्बोनेट आहे तसं आहे, बेसिक इन नेचर आहे, हे बेसिक इन नेचर आहे, आम्लारी धर्मी आहे. सोडियम बायकार्बोनेट आम्लारी धर्मी आहे, बेसिक इन नेचर आहे, अल्कलाईन आहे, अल्कलाईन. तर पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की यामध्ये रेड लिटमस पेपर जो आहे तो ब्ल्यू होतो, तांबडा लिटमस कागद निळा होतो, आणि म्हणून हा
बेस इन बेसिक इन नेचर आहे, अल्कलाइन आहे, आम्लारी धर्मी आहे. ओके चला पुढचा गुणधर्म जो आहे तो समजून घेऊ. दुसरा गुणधर्म, इट इज यूज्ड टू मेक ब्रेड, केक, ढोकलाज, पकोराज. मग कुठे उपयोग होतो याचा? वेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहे, बेकरीचे प्रोडक्ट आपण पाहतो, बेकरीचे पदार्थ आपण पाहतो, बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग होतो. वेगळ्या प्रकारचे केक तुमच्या परिचयाचे आहे, केक तयार करण्यासाठी या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग होतो. ढोकळा तयार करण्यासाठी या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग होतो. वेगळ्या प्रकारची भजी वगैरे तयार करण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण माहीत करून घेऊया. बीइंग बेसिक इन नेचर, इट इज यूज्ड टू रिड्यूस ऍसिडिटी इन द स्टमक. हे कसं आहे? आम्लारी धर्मी आहे आणि आम्लारी धर्मी संयुग असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पोटामध्ये, आपल्या जठरामध्ये असणारी आम्लता जी आहे, आम्लता कमी करण्यासाठी या सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग होतो. मग पोटामध्ये ऍसिडिटी जी आपण म्हणतो, ऍसिडिटी आपल्याला माहिती आहे, मग वेगळ्या कारणानं ऍसिडिटी होत असते. जास्त प्रमाणामध्ये खाणं झालं असेल किंवा जागरण झालं असेल, झोप पूर्णपणे झाली नसेल, तर अशा प्रकारची ऍसिडिटी होते. आणि त्यावेळेस काय होतं, आपल्या या जठरामध्ये, जठर जे आहे, जठर या ठिकाणी हा जो जे शेप्ड आकडा आहे, या जे शेप्ड आकाराला अन्ननलिकेच्या, त्याला आपण जठर म्हणतो. आणि या जठरामध्ये अशा प्रकारची आम्लता वाढते. आणि मग ही आम्लता जर वाढली तर आपल्याला माहिती आहे पोटामध्ये जळजळ होणं किंवा करपण ढेकर येणं किंवा डोकं दुखणं यासारखे विकार जे आहेत किंवा त्रास जे आहेत ते आपल्याला होतात. आणि म्हणून अशा प्रकारची आम्लता कमी करण्यासाठी रिड्यूस ऍसिडिटी आपण या सोडियम बायकार्बोनेटचा, खाण्याचा सोड्याचा वापर आपण करतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया. सोडियम बायकार्बोनेट इज यूज्ड टू मेक द ऍक्टिव्ह सबस्टान्सेस कार्बन डायऑक्साइड इन द फायर एक्सटिंक्शन. सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे पा विद्यार्थी मित्र या सोडियम बायकार्बोनेटचा. जे अग्निशामक साधनं असतात, या अग्निशामक साधनांच्या मध्ये मुख्य घटक हा सोडियम बायकार्बोनेट आहे. मग त्याच्यामध्ये आग विझवण्यासाठी आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साइड हा ज्वलनशील नाही किंवा ज्वलनास मदत करत नाही. कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार करण्यासाठी या अग्निशामक साधनांच्या मध्ये सोडियम बायकार्बोनेट वापरतात. ते आपण सविस्तर समजावून घेऊया. अशा प्रकारचे तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर्स माहीत असतील, तुम्ही पाहिले असतील, मग हे अशा प्रकारचे अग्निशामक साधनं जी आहेत तुम्ही पाहिले असतील. त्याची आतली रचना जर आपण पाहिली तर ही अशा प्रकारची आहे. मग आतमध्ये असणारी इथे एक बॉटल आहे पा, इथे एक बाटली इथं बसवलेली आहे काचेची, आणि इथे एक नॉब आहे, इथं कळ बसवलेली आहे, आणि खालच्या बाजूला हा जो कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन आहे. सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेटचं द्रावण इथं घेतलेलं आहे आणि या बाटलीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड भरलेलं असतं. जेव्हा आपल्याला या अग्निशामक साधनाचा वापर करायचा आहे, गरज पडते, तेव्हा वरचा जो नॉब आहे तो जोरानं हा आपटला जातो किंवा तो दाबला जातो. आणि दाबल्यानंतर सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ऍसिड या दोन्हींचा संपर्क होतो. इथं असणारं सल्फ्युरिक आम्ल आणि इथं असणारं सोडियम बायकार्बोनेट दोन्हींची अभिक्रिया होते. इथं असणारी जी बाटली आहे ना, ही बाटली काय होते, फुटते. आणि बाटली फुटल्यानंतर असणारं सल्फ्युरिक ऍसिड जे आहे या सोडियम बायकार्बोनेटशी मिसळतं आणि त्यामुळं होणारी जी अभिक्रिया आहे ती समजावून घ्या. NaSCO3 सोडियम बायकार्बोनेट, सल्फ्युरिक आम्ल H2SO4 या दोन्हींच्या पासून सोडियम सल्फेट तयार होतं. हा सोडियम सल्फेट 4 आहे, त्याचबरोबर पाणी तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड. मुख्य आपल्याला गरजेचं काय आहे, कार्बन डायऑक्साइड हा जो वायू तयार होतो, हा वायू आपण इथं पाहतो या काळ्या नळीमधून बाहेर येतो आणि जिथं आग लागलेली आहे त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी आपल्याला या यंत्राचा वापर होतो. महत्वाचा उपयोग लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाचा उपयोग आहे, आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळे गरम पदार्थ तयार करण्यासाठी जो ओव्हन वापरतो, बेकिंग सोडा इज यूज्ड टू क्लीन अँड ओव्हन. मग हा जो ओव्हन आहे, ओव्हन स्वच्छ करण्यासाठी या बेकिंग सोड्याचा, या खाण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. अशा प्रकारचा ओव्हन जो आहे, तो ओव्हन पाहिला असेल, वेगळ्या प्रकारचे गरम पदार्थ आपण या ओव्हन मध्ये
तयार करण्यासाठी ठेवतो. ओव्हनचं काम काय आहे, उष्णता पुरवणं. बाजूने बसवलेल्या ज्या कॉइल्स आहेत त्या कॉइल्स काय करतात, आपल्या या आतमध्ये ठेवलेल्या अन्न पदार्थाला उष्णता पुरवतात आणि अन्न पदार्थ जो आहे तो शिजला जातो आणि तो अन्न पदार्थ खाण्याच्या आपल्याला योग्य होतो. तर अशा प्रकारचा उपयोग या सोडियम बायकार्बोनेटचा आपल्याला लक्षात येईल. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती आपण या प्रकरणातली आपण घेऊ. व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल. तर या ठिकाणी इथंच थांबूया. धन्यवाद.